मी गंगाराम कुंजलाल जांबेकर, पैसा आंदोलक मेड़घाट। दोस्तों, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरा मकसद है कि ये सूरत ही बदल देनी चाहिए। ये आग मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, ये आग मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, पर वो आग कहीं भी हो वो जलनी चाहिए। आज मित्रांनो, आज मला तडतडीने आणि विनंतीपूर्वक आपल्याला विनंती करायचं आहे की हा शासन निर्णय आहे माननीय राज्यपाल महोदय यांचा, 6 जून 1972 पासून आज शासन निर्णय आपला मेळघाटमध्ये आणि पूर्ण अनुसूचित क्षेत्रामध्ये लागू आहे। आज विविध मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांनी या GRला पाठिंबा दिलेला आहे आणि अंमलबजावणी व्हायला पाहिजे असे शासन निर्णय निघालेला आहे, तरी पण याचा अंमलबजावणी कुठेही होत नाही। आज हा शासन निर्णय म्हणतात की अनुसूचित क्षेत्रामध्ये जे ही 17 संवर्गातील पदभरती हा स्थानिक अनुसूचित जमातीमधून होणे गरजेचं आहे, पण हा होत नाही। आज ते 17 संवर्ग एक तलाठी आहे, कोतवाल आहे, भूमापक सर्वेक्षक आहे, पशुधन विकास पर्यवेक्षक आहे, अंगणवाडी पर्यवेक्षक आहे, त्याच्यानंतर पशुधन विकास सहाय्यक परिचारिका, ANM GNM बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी, मग आपलं ट्रायबल डिपार्टमेंट प्रयोगशाळा परिचर आहे, त्याच्यानंतर कामाठी आहे, स्वयंपाकी आहे, असे 17 संवर्गातील पदभरती हा स्थानिक अनुसूचित जमातीमधून व्हायला पाहिजे, पर आजपर्यंत आदिवासी विकास विभागाने व CO कडून कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी झालेले नाही, त्याच्यामुळे मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगार हा मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगार अन्याय होत आहे। त्या विरोधात मेळघाटातील पूर्ण सुशिक्षित बेरोजगार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनानं 15/5/2023 पासून बेमुदत आंदोलन बसलेलं आहे। तरी मी आपल्या मेळघाटातील पूर्ण ग्रामपंचायत नाही मुद्दामून सांगत आहे, गाव पंचायत यांनी ठराव घेऊन आपल्या गावात एक मीटिंग घेऊन आपल्या गावात जे शिकलेले तरुण आहे त्यांना या आंदोलनात लवकरात लवकर पाठवा आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यात यावी, ही नम्र विनंती आहे। धन्यवाद।